चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच आधी झालेले सगळे व्हिडिओचे लिंक पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. पहा, या लेसनमध्ये आपण स्टँडर्ड 7 इंडायसेस पाहणार आहोत. बघा, इंडायसेस म्हणजे मराठीमध्ये घातांक म्हणतात त्याला, घातांक. बघा, मी इथे एक नंबर लिहून घेतलेला आहे. हा रीड कसा करणार आपण? 2 raised to 8. पहा, रीड आपण करताना असं करणार, 2 raised to power 8 असं असतं. पण आपण बोलताना असं बोलतो 2 raised to 8. इथे 2 हा काय आहे? तर 2 हा बेस आहे, 2 ला म्हणायचं बेस. आणि 8 हा जो आहे याला आपण म्हणतो इंडेक्स. बघा, 8 आहे त्याला म्हणायचं इंडेक्स, आणि किंवा एक्सपोनंट पण म्हणतात, पण आपण शक्यतो इंडेक्स हा शब्द वापरतो. 2 raised to 8 याचा अर्थ काय? तर 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2 multiply by असं 8 वेळा आपण 2 ने जेव्हा मल्टीप्लाय करतो 2 लाच, तेव्हा हे एवढं सगळं न लिहिता आपण लिहितो 2 raised to 8. बघा, याचं जर आपण व्हॅल्यू काढली तर व्हॅल्यू येते 256. हा गुणाकार जर केला तर 256, 2 raised to 8 is equal to 256. पण ह्याचा अर्थ असा आहे की याच्या इंडेक्स जेवढा असेल तेवढा वेळा बेसचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपण 2 raised to किंवा बघा 4 raised to 2 घेऊया. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? 4 multiply by 4 16, 4 चा स्क्वेअर. 2 raised to 3 म्हणजे 4 multiply by 4 multiply by 4. 4 raised to 4 म्हणजे 4 वेळा आपण गुणणार. याचा अर्थ हा होतो, ह्या 4 ला म्हणायचं बेस, आणि इथे जो आकडा लिहू तो आहे आपला इंडेक्स. पहा, आता बघा, जेव्हा काहीच नसतं म्हणजे फक्त आता मी इथे 2 लिहिलाय, याला इंडेक्स नाही, तेव्हा त्याचा इंडेक्स असतो 2 raised to 1. लक्षात घ्या, जेव्हा काहीच नसतं, आपण हे लिहित नाही, पण असंच आहे की 4 ला काहीच नाही इथे, म्हणजेच 4 raised to 1. फक्त लक्षात ठेवायचं आहे आपण. पहा, याला म्हणायचं फर्स्ट पॉवर. कोणत्याही, द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इट सेल्फ. म्हणजे फर्स्ट पॉवर म्हणजे 5 raised to 1, फर्स्ट पॉवर म्हणजे ती संख्या, स्वतः तीच संख्या असते. इफ अ फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इट सेल्फ. आता बघा, आपण प्रॅक्टिस सेट 26 सॉल्व करायला घेऊया. पहा, आपण आता प्रॅक्टिस सेट 26 बघतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला असं एक चार्ट दिलेला आहे आणि काही नंबर दिलेले आहेत. पहिलं बघा, पहिले आपल्याला दिलेलं आहे इथे 3 raised to 4. पहा, 3 raised to 4. आता ह्याच्यामध्ये बेस काय आहे? 3, इंडेक्स 4, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म 3 multiply by 3 multiply by 3 multiply by 3 multiply by 3. 4 वेळा आपण 3 मल्टिप्लिकेशन केले, आन्सर आली 81. हे तुम्हाला एक सोडवून दिलेलं आहे. नेक्स्ट आता काय दिलेलं आहे तुम्हाला सेकंडमध्ये? हा फॉर्म, फॉर्म दिलेला आहे इंडेक्स फॉर्म, 16 raised to 3. आता आपण कसं येणार? बेस काय? 16, इंडेक्स 3, मल्टिप्लिकेशन फॉर्म 16 multiply by 16 multiply by 16, आणि ह्याचं आन्सर येणार आहे काढण्यावरती 4096. नेक्स्ट बघूया आपण काय आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे, बघा इथे दिलेलं आहे -8 आणि इंडेक्स 2. हे दोन दिलेले आहेत, पुढचे तुम्हाला करायचे. तर आपण कसं लिहिणार इथे बघा, -8 raised to 2 आणि इथे -8 multiply by -8. दोन निगेटिव्ह नंबरची बेरीज ही नेहमी पॉझिटिव्ह येते, 64. फोर्थ मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, 3 by 7 multiply by 3 by 7 multiply by 3 by 7 multiply by 3 by 7. किती वेळा आहे? 4 टाइम. मग इथे पहिलं आपण हे लिहून घेऊया, 3 by 7 raised to 4. काही अवघड नाही बघा, रेज टू 4, इथे बेस येणार 3 by 7 आणि इंडेक्स येणार 4, आणि ह्याचं आन्सर ह्यांचे तिघांचं 3 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, त्याचं येणार आहे 81, आणि 7 करून घ्यायचं 2401. लास्ट वन आहे, इथे तुम्हाला दिलेलं आहे -13 raised to 4. त्याचा हे आला -13, इंडेक्स बेस -13, इंडेक्स 4,
निगेटिव 13 मल्टीप्लाय बाय निगेटिव 13 मल्टीप्लाय बाय निगेटिव 13 मल्टीप्लाय बाय निगेटिव 13 बघा किती वेळा निगेटिव आलेला आहे हे चार वेळा ह्या दोघांचं पण निगेटिव मल्टीप्लाय निगेटिव धन येणार म्हणजे पॉझिटिव्ह आणि ह्याचं पण पॉझिटिव्ह म्हणून आन्सर सुद्धा किती येणार आहे पॉझिटिव्हच आन्सर येणार 28,561 हा क्वेश्चन नंबर 1 होता आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघू पहा सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू 2 raised to 10 दिलेला आहे आपण पहिले मल्टीप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहून घेणार ह्याला किती वेळा मल्टीप्लाय करणार 2 ने 2 ला तर 5 टाइम पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्याचं आन्सर आपण काढायचं आहे याचं आन्सर काढल्यावरती बघा आपण समजा असे दोन दोन गट करून घेतले 5 चे तर 2 multiplied by 2 4 4 multiplied by 2 8 8 multiplied by 2 9 2 multiplied by 2 4 4 multiplied by 2 8 8 multiplied by 2 16 16 multiplied by 2 32 याचं सुद्धा येणार 32 आणि मग 32 32 मल्टीप्लाय केल्यावरती आन्सर आपलं येणार आहे 1024 तुम्ही डायरेक्ट हे मल्टीप्लिकेशन सुद्धा करू शकता इथे बघा 5 multiplied by 5 multiplied by 5 येणार आन्सर किती येणार ह्याचं 125 इथे पण -7 multiplied by -7 multiplied by 4 टाइम आपण -7 नी मल्टीप्लाय करणार याचा आन्सर येणार आहे बघा ह्याचे दोन दोन गट तुम्ही केलेत 49 -49 मल्टीप्लाय बाय -49 मी दोघा दोघांची गट केले इझी पडण्यासाठी आन्सर येणार 24,001 इथे पण सेम -6 multiplied by -6 multiplied by -6 बघा 6 6 36 36 multiplied by 6 किती येणार 216 आता बघा इथे काय होणार आहे इथे -36 नाही येणार इथे पॉझिटिव्ह निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि त्याला परत -6 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथे आन्सर येणार आपलं निगेटिव्ह तीनदा निगेटिव्ह संख्या असतील तर आन्सर निगेटिव्ह चार वेळा असतील तर आन्सर पॉझिटिव्ह येतं लक्षात ठेवा 9 multiplied by 9 multiplied by 9 याचा आन्सर येणार 729 पुढे 8 raised to 1 म्हणजे त्यात 8च आन्सर येणार आपण बघितलं की जेव्हा रेस्ट टू वन असतो तेव्हा ती संख्या स्वतः त्याचं आन्सर असते पुढे बघा 4 raised to 5 4 by 5 multiplied by 4 by 5 multiplied by 4 by 5 4 4 4 याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर ते आन्सर येणार 64 5 multiplied by 5 multiplied by 5 आन्सर 125 लास्ट एक एक्झाम्पल राहिलेलं आहे ते बघूया आपण -1 raised to 2 by 4 बघा -1 raised to 2 1 by 2 multiplied by -1 by 2 multiplied by -1 by 2 multiplied by -1 by 2 असा आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे आता बघा 1 multiplied by 1 करून घेतलं 1 आन्सर येणार 2 multiplied by 2 4 4 multiplied by 2 8 8 multiplied by 2 16 1 by 16 इथे आपला प्रॅक्टिस सेट 26 कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 27 28 29 पण बनवणार आहे तुम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही युट्यूबवर गेल्यावरती सोनालीज किचन अँड क्लासरूम असं सर्च करा सर्च केल्यावर माझा चॅनल येईल चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ मध्ये जाऊन बघितलं तरी चालेल किंवा प्लेलिस्ट ओपन प्लेलिस्टच्या कॉलम मध्ये जा प्लेलिस्ट मध्ये 7th स्टँडर्ड मॅथ्सची प्लेलिस्ट ओपन केली की तुम्हाला आतापर्यंत मॅथ्सचे झालेले व्हिडिओ सगळे पाहता येतील तशी सायन्सची प्लेलिस्ट ओपन केली तर आतापर्यंत झालेले सायन्सचे सगळे पाहता येतील कोणता हवे तो पहा तसेच तुमच्या 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक सुद्धा करा